मतदान समितीची वार्षिक मीटिंग संपन्न झाली. त्या मीटिंगमध्ये सर्व मताने जे देशाला जगाला भेडसावत असलेला COVID-19चा हा जो प्रश्न आहे त्या बाबतीमध्ये चर्चा झाली. त्या चर्चेमध्ये पंढरपूर तालुक्याने पूर्ण ग्रामीण भागाने व शहराने एक 8 ते 10 दिवसाचा लॉकडाऊन सर्वांनी पाळावा. तर हे कुठेतरी लिंक व साखळी आपण म्हणतो ती साखळी तुटल. सोलापूरच्या नंतर तालुका लेवलला ग्रामीण भागामध्ये म्हणलं तर आता पंढरपूर अग्रेसरावर आहे. त्या पंढरपूरमध्ये ही जी वाढती कोरोना आहे ती रोखण्यासाठी म्हणून आज पंचायत समिती मीटिंगमध्ये प्रत्येक गावांनी कमीत कमी 8 ते 10 दिवस पूर्ण लॉकडाऊन संचारबंदी लागू व्हावी असे आज ठराव घेतलेला आहे. प्रत्येक ग्रामसेवकाने सरपंचाने आणि तळांनी आपल्या आपल्या गावामध्ये 8 ते 10 दिवसाचं संचारबंदी लॉकडाऊन पाळावी. तर ही कुठंतरी कोरोनाची लिंक तुटल, साखळी तुटल, अन्यथा हे असंच चिघळत जाईल आणि 50-80च्या पुढच्या लोकांना जीव देणारा प्रकार होईल. त्यामुळं सगळ्या गावांना विनंती आहे की आपापल्या गावाने एक दिवस ठरवा की जेणेकरून या गावचा माणूस त्या गावात जाऊ नये, त्या गावचा माणूस पंढरपूर शहरात येऊ नये, यासाठी कोरोना पसरू नये यासाठी लॉकडाऊन सगळ्यांनी पाळावा आणि याची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी असे आजच्या मीटिंगमध्ये ठरले. मी प्रशांत अण्णासाहेब देशमुख, पंढरपूर पंचायत समिती उपसभापती. आता पंढरपूर शहरामध्ये मागच्या 15-20 दिवसापासून कोरोनाचं प्रस्त फारच वाढलं आहे आणि त्याचबरोबर आता अलीकडं ग्रामीण भागामध्ये हे प्रस्त वाढायला लागलेलं आहे. त्यामुळं आम्ही काल 15 तारखेला कालच्या आम्ही पंचायत समितीमध्ये एक सर्व मताने सहमत होऊन एक ठराव घेतला की ग्रामीण भागामध्ये लॉकडाऊन झालं पाहिजे आणि ते कमीत कमी 10 दिवसाचं तरी लॉकडाऊन असावं असा पंचायत समितीचा सर्व मताने ठराव घेतला आहे. आणि ही ठराव आम्ही आमचे शिवसाहेब असतील, प्रांताधिकारी साहेब असतील, 100 गर साहेब कलेक्टर असतील यांना आम्ही हे ठराव पाठवून देऊन लवकरच तारीख डिक्लेअर करून आम्ही कमीत कमी 10 दिवसाचा तरी ग्रामीण भागात लॉकडाऊन करणार आहे की जेणेकरून ह्या कोरोनाची साखळी तुटावी, लिंक तुटावी म्हणून आम्ही ह्या प्रयत्न करणार आहे.